माझ्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। भारतीय गायीची जात जी कोठेही चरते तिचे शरीर नेहमीच हलके असते। अनेक प्रकारचे गवत आणि औषधी वनस्पती खातात ती गाय। जी एका ठिकाणी बांधलेली असते ती जंगलात चरते। गायीच्या चरण्यात फरक असतो, सकारात्मक ऊर्जा जास्त असते। चरणारी गाय कधीच टेन्शनमध्ये राहत नाही, पण देशी गायीच्या पाठीवर कुबडा असतो, ज्याला आपण कुबडा म्हणतो। तिच्यात सौरऊर्जा असते, तिचे गुण दूध गोमूत्र असतात। नेहमी देसी गरजेनुसार अन्न खातात। देशी गाय जिथे असते तिथे वातावरणात शुद्धता असते। ती सर्व वेळ ऑक्सिजन सोडते, शेणापासून ऑक्सिजनची पातळी वाढते, हवा शुद्ध होते। शेतातील शेण जिथे पडते तिथे जीवाणूंची संख्या जास्त असते। गोमूत्र जे असते जीवाणू पीक रोगमुक्त करते। देशी गायीमध्ये नेहमी हे दोन प्रकारचे दूध असते, जे प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी आरोग्यदायी असते। शेणाचा लेप केला जातो, रेडिएशनची समस्या नसते। काही औषधी वनस्पतींमध्ये गोमूत्र मिसळून औषध बनवले जाते। भारतीय बैल शेतीमध्ये काम करतात। गाय गेली की जमीन सर्व रोगांपासून मुक्त असते, दूध लाभदायक असते। ती देशी गाय असते। शेणापासून ऊर्जा मिळते, शेणापासून ऊर्जा मिळते। जगाला चांगले अन्न मिळत नाही। सत्य है। हा वीडियो पाहिल्याबद्दल धन्यवाद। कृपया लाइक शेयर करा।